नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पंकज खंडाळे. आज आपण इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 यामधील प्रकरण क्रमांक 7 भिंगे व त्यांचे उपयोग या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आपण या आधीच्या तासांना भिंगाशी संबंधित व्याख्या अभ्यासल्या, जसे की वक्रता केंद्र, वक्रता त्रिज्या, मुख्य अक्ष. आता आपण त्यातीलच भिंगाच्या काही व्याख्या ज्या आपण मागील तासाला राहिलेल्या आहेत त्या आज आपण घेऊया. बघा, प्रकाशीय केंद्र. प्रकाशीय केंद्र म्हणजे काय? हा तुमचा बहिर्वक्र भिंग आहे. ज्यावेळी बहिर्वक्र भिंगातून प्रकाश किरण प्रवास करताय, ज्यावेळी ते या भिंगात येतात तेव्हा त्यांचे अपवर्तन न होता ते एका सरळ रेषेत प्रवास करतात. तसेच बघा, हा प्रकाश किरण इकडून गेल्यानंतर हा सरळ रेषेत प्रवास करतो, हा सरळ रेषेत प्रवास करतो. मग या जो बिंदू आहे, या बिंदूला प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. प्रकाश किरण भिंगातून प्रवास करताना एका सरळ रेषेत प्रवास करतात, यांना प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. त्यानंतर हा आहे तुमचा अंतर्वक्र आरसा. ज्यावेळी अंतर्वक्र आरशामधून प्रकाश किरण प्रवास करताय, ते सरळ रेषेत प्रवास करताय. बघा, सरळ रेषेत प्रवास करत असताना त्यांच्यात कोणतेही अपवर्तन होत नाही, त्यांच्या या छेदन बिंदूस प्रकाशीय केंद्र असे म्हणतात. त्यानंतर पुढची व्याख्या आहे मुख्य नाभी. मुख्य नाभी म्हणजे काय? हा आपला बहिर्वक्र भिंग. या भिंगाचा हा मुख्य अक्ष. या मुख्य अक्षाला समांतर प्रकाश किरण प्रवास करतायत. मुख्य अक्षाला समांतर आहे. बघा, हा मुख्य अक्ष या मुख्य अक्षाला समांतर प्रकाश किरण प्रवास करताय. ज्यावेळी हे प्रकाश किरण भिंगामध्ये प्रवेश करतात, त्यानंतर त्यांचे अपवर्तन होऊन ते मुख्य अक्षाला एका बिंदूतून जातात. मुख्य अक्षाच्या एका बिंदूतून जातात आणि या बिंदूला मुख्य नाभी असे म्हणतात. मग मित्रांनो, मुख्य नाभी म्हणजेच या ठिकाणी हे प्रकाश किरण काय होत आहेत? अभिसारित होत आहेत, एकत्र येत आहेत, अभिसारित होत आहेत. म्हणून बहिर्वक्र भिंगाला अभिसारी भिंग असेही म्हणतात. त्यानंतर हा अंतर्वक्र भिंग, याच्यामध्ये हा आपला मुख्य अक्ष. या मुख्य अक्षाला समांतर हे प्रकाश किरण ज्यावेळी भिंगातून प्रवास करतात, ते या मुख्य अक्षापासून लांब जातात. मुख्य अक्षापासून लांब. बघा, हा मुख्य अक्ष या मुख्य अक्षापासून लांब जात आहेत, दूर जात आहेत, म्हणजे त्यांचे अपसारित होत आहेत. काय होतात? ते अपसारित होत आहेत. म्हणून अंतर्वक्र भिंगाला अपसारित भिंग असेही म्हणतात. त्यानंतर नाभीय अंतर. ज्यावेळी हा मुख्य नाभी आणि प्रकाशीय केंद्र, या ठिकाणी प्रकाशीय केंद्र असेल, हे प्रकाशीय केंद्र आणि मुख्य नाभी यांच्यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात. नाभीय, मुख्य नाभी आणि प्रकाशीय केंद्र यामधील अंतराला नाभीय अंतर असे म्हणतात.